शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठ विधीज्ञ अधिकराव शिरोडकर यांना राज्यसभेचं खासदार केलं होतं. पण सटर फटरांना हे कसं माहिती असणार, कारण त्यावेळेला त्या शिवसेनेला शिव्या देण्यामध्ये गुंग होत्या. यापूर्वी केंद्रात युपीएचं सरकार असताना कपिल सिब्बल, अभिषेक मनु संघवी हे सरकारची बाजू मांडायचे आणि पक्षाचीही बाजू मांडत होते. आता उज्ज्वल निकम यांनी भाजपची बाजू मांडली तर तुमचं पोट का दुखत आहे? अर्धवट ज्ञानींचा शिल्लक सेनेत महापूर आल्याचं दिसतंय. श्री उज्ज्वल निकम हे भारतीय जनता पक्षाची बाजू मांडणार समजल्यावर विरोधकांना पोटशी उठलंय. त्यामुळे महाभकास आघाडीचे काही अर्ध ज्ञानी बोलघेवडे लोक खोटं पसरवत आहेत. त्यांच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगू इच्छिते. पूर्वी आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्येष्ठ विधीज्ञ अधिकराव शिरोडकर यांना राज्यसभेचं खासदार केलं होतं. पण सटर फटरांना हे कसं माहिती असणार, कारण त्यावेळेला त्या शिवसेनेला शिव्या देण्यामध्ये गुंग होत्या. यापूर्वी केंद्रात युपीएचं सरकार असताना कपिल सिब्बल, अभिषेक मनु संघवी हे सरकारची बाजू मांडायचे आणि पक्षाचीही बाजू मांडत होते. आता उज्ज्वल निकम यांनी भाजपची बाजू मांडली तर तुमचं पोट का दुखत आहे? अर्धवट ज्ञानींचा शिल्लक सेनेत महापूर आल्याचं दिसतंय. रोज सकाळी सर्व ज्ञानी बांग देतात आणि बाकीचे सटर फटर इतरांचे उकिरडे उकरायचं काम करतात. अशा लोकांनी उगाच खोटं पसरवण्यापूर्वी थोडी माहिती घ्यावी आणि नंतरच थोबाड उचकटून बोलावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.